नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदींचं प्रतिनिधी म्हणून मला मिळून द्या अशी मागणी करतात, त्याबद्दल आपण काय म्हणणार? असं नरेंद्र मोदींनी 10 वर्षात देशाला विकलं, ज्याने रेल्वे सुद्धा सोडली ना विकायला, देशाच्या सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकला, आणि ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणतात, खालिस्तानी म्हणतात आणि आंदोलनजीवी म्हणतात, शेतकऱ्यांचा अपमान करतात, त्या नरेंद्र मोदींचा मतलब करायचं? ज्या तरुणांना त्यांनी अग्निवीर केलं आणि त्यांची बेइज्जती केली त्यांना काय? म्हणजे या देशातल्या तरुणांचा आज आपण पाहिलं, मणिपूरमध्ये महिलांची इज्जत लुटली जाते, विमस्त केलं जातं, त्याला जिवंत जाळलं जाते, महिला सुरक्षित नाही, अशी परिस्थिती मित्रराष्ट्राची भूमिका घेऊन बसलेले आहेत. अशा नरेंद्र मोदीच्या समोर करून ते मतं मागत असतील तर येणाऱ्या काळामध्ये देशाची काय बर्बादी अजून पुन्हा करायची आहे हे त्यांचा प्लॅन असेल. पण देशातली जनता जाणती आहे, समजदार आहे, यावेळेस कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदीचं सरकार आता येणार.